शांतिनिकेतनचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी दुर्वांक गुरुदत्त गावडे यानं दोन मिनिटं सदतीस सेकंदामध्ये इंग्रजी भाषेतील अवघड अशी दोनशे मानवी रोगजन्य विषाणूंची नावं न अडखळता आणि न थांबता सांगण्याचा विक्रम केला आहे त्याच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डनं नोंद घेतली आहे गावडे कुटुंबियांच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली कोरोना विषाणूमुळे संपूर्ण मानवजात निराशेच्या गर्तेत होती अशा परिस्थितीत मानवी जीवनावर आघात करणाऱ्या विषाणूंची माहिती संकलन करण्याचं काम इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या दुर्वांक गावडे या मुलानं सुरू केलं आहे डॉक्टर संजीवनी माने यांच्या मदतीनं जवळपास दोनशे विषाणूंची यादी तयार केली त्याला ही माहिती गोळा करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागला या विषाणूंची नावं उच्चार करताना सुद्धा अवघड असताना दुर्वांक यानं न अडखळता ही नावं तोंडपाठ करून विक्रम नोंदवला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डनं याची दखल घेतल्याची माहिती गावडे कुटुंबियांनी पत्रकार बैठकीत दिली भविष्यात दुर्वांक हा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रयत्नशील असल्याचं गावडे कुटुंबियांनी सांगितलं या विक्रमासाठी शांतिनिकेतन प्रशालेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील संचालिका राजश्री काकडे यांचं सहकार्य लाभलं असून धनराज आमते प्रणाली आमते या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभल्याचं गावडे कुटुंबियांनी सांगितलं पत्रकार बैठकीला चंद्रकांत पाटील वंदना गावडे गुरुदत्त गावडे उपस्थित होते